नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। बामनोली ग्रामसेवक 6,000 लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। बामनोली तालुका मिरज येथील ग्रामसेवक अण्णासो शामराव मलमे वय वर्ष 56 हा 6,000 लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले। जमीन खरेदी करत असलेल्या गटाचा गावठाणा दाखला देण्यासाठी पैशाची मागणी केली होती। याबाबत कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे। तक्रारदारांनी जमीन खरेदी करणार असल्याच्या गटाचा गावरान दाखला मिळण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता। सदरचा दाखला देण्यासाठी मलमे यांनी 6,000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली। प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्रामसेवक मलमे यांना रंगेहात पकडले। ही कारवाई लाचलुचपत विभाग पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुजय गुरो यांच्या मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे, पोलीस उपअधीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार संजय कलगुटगी, अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संगपाळ, भास्कर मोरे, सीमा माने, राधिका माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे।